ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचं प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. लोकसभेच्या तोंडावरती सध्या इच्छुक असणारे उमेदवार हे हळूहळू बाहेर येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच पक्षाने जर जबाबदारी दिली तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची इच्छा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे. पण पक्ष जो आदेश देईल तो पाळणार असेही यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले. पाहूयात. नाव बदलण्यासंदर्भातले काही मागणीचे शहरभर बॅनर लागले. आपण शहराध्यक्षात आमदारात आणि नेमकी काय भूमिका आहे या शहराचे महत्त्वाचे लोकप्रतिनिधी म्हणून? मागं पण सांगितलं प्रत्येकाचे विचार काय असू शकतात, त्याचा आपण कुठं बंधनं घालू शकतो, त्याचा विचार तो मांडू शकतो लोकशाहीमध्ये. त्याचा आम्ही बंधनं घालू शकत नाही किंवा आपणही घालू शकतो. पण मग आत्ता ती गरज वाटतीय का की या शहराचं नाव बदललं गेलं पाहिजे? याच्यानंतर अनेक वेळा मी पण मागणी केली होती. ती माझी स्वतःची इच्छा म्हणजे माझ्या वैयक्तिक मत होते, माझ्या राजकीय विचारांचं माझं किंवा माझ्या राजकीय नेत्यांचं मत होतं, माझं मत होतं. असे सगळ्यांचं असू शकतं पण त्याला सहमती द्यायची नाही, त्याची शेवटी त्याला एक प्रोसिजर असेल. शिरूर लोकसभा मतदारसंघ मोठा चर्चेत आला आहे आणि राष्ट्रवादीमध्येच दुफळी दिसते आहे, पण तुमची भूमिका स्वतंत्र आहे. तुम्ही लढण्यासाठी इच्छुक आहात का आणि जिंकण्याची तुम्हाला अगदी अपेक्षा आहे? आता बाळा बोलून सांगितलं भारतीय जनता पार्टी होती. आम्ही सर्वजण प्रत्येक लोकसभा तुम्ही पाहिला असेल 2019 सुद्धा मला आपण हाच प्रश्न विचारला होता, त्यावर सुद्धा मी हेच उत्तर दिलं. भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस एखादी जबाबदारी आमच्यावर येईल त्यावेळेस आम्ही ती पूर्ण करण्यासाठी तेवढे क्षमतेने उतरणार. त्याचबरोबर आमची जबाबदारी ही पण आहे की वरिष्ठ आमची जी काही लोकप्रिय आहे महायुती म्हणून ज्यावेळेस आम्हाला काही निर्णय घ्यायला तुम्ही पाहिला असेल मागच्या वेळेस 2019 भोसरी मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त मतं देखील देण्याचं काम मीच केलं. पण त्यावेळेससुद्धा माझी इच्छा होती पण मला पक्षाने जबाबदारी दिली की आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम आणि महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं. आजसुद्धा तशीच परिस्थिती आहे. जरी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या परिसरामध्ये मजबूत होती आणि सर्व संघटनांचं काम करते, उद्या महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टी झाली तर मला पक्ष जबाबदारी तुम्ही लढणार. अर्थातच. पण शिरूर लोकसभा मतदारसंघातली जर केंद्रीय मंत्र्याचे दौरे बघितले तर भाजपने हा मतदारसंघ सुद्धा 12 मे ते एवढाच प्रतिष्ठेचा केलेला आहे आणि उमेदवारही भाजपचाच असेल असं आमच्या दृष्टीनं 2024 परत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व्हावे या दृष्टीनं आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो. त्यामध्ये कुठला मतदारसंघ कोणाला नाही याचं आम्हाला प्रचंड. आमचं ध्येय फक्त एकच आहे की 2024 परत भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्राकडे यावं आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा नेतृत्वाची वाटचाल यशस्वीपणे व्हावी अशा मंत्री विस्तार होईल त्यावेळी पिंपरी चिंचवडला प्रतिनिधी मिळाल. तो पण गोष्टीतर आता कामं तर आता 4-11 महिने आपण पाहतो शहराला महत्त्वाचा शक्तीकर असेल पाण्याचा प्रश्न असेल वेगवेगळ्या माध्यमातला आम्ही सरकार फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील या शहरासाठी जे जे करता येईल चांगलं. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.